विद्यापीठ मान्यता प्राप्त आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, विविध कोर्सेस साठी प्रवेश सुरू, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, हॉस्टेल, ग्रंथालय, कॉम्प्युटर लॅब, एक्सरे मशीन अशा अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण आदर्श पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, राजारामपुरी सहावी गली श्रीराम विद्यालयाजवळ कोल्हापूर। संपर्क 78 87 88 25 38। दसऱ्यानिमित्त नवरात्र उत्सव आहे। या नवरात्र उत्सवामध्ये पहिल्यांदाच महालक्ष्मीचा प्रसाद जो मिळणार आहे, तो याच्यापुढे पिढ्यानपिढ्या वृक्षप्रसाद मिळणार आहे। तर हा वृक्षप्रसाद जे लोक अभिषेक करतात, ह्या वृक्षप्रसादाची पूजा करणार आणि ते झाड आपल्या माहितीप्रमाणे ते लावणार आणि वाढवणार। हे झाड जर वाढवलं त्यांना, तर त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य भेटणार, त्यांच्या शुभमंगल होत असेल, तर त्या मंगलासाठी त्यांचा आशीर्वाद मिळणार। त्यांच्या मातृस्मृती असेल, पितृस्मृती असेल, लेकीचं झाड असेल, तर अशी झाडं लावली जातील। त्यासाठी 20 प्रकारची झाडं निवडलेली आहेत। सह्याद्री देवराई आणि देवस्थान समिती, आपलं शासन, या सगळ्यांनी मिळून जेवढ्या लोकांचा अभिषेक होईल त्यांना वृक्षप्रसाद म्हणून यापुढे मिळणार आहे। आणि हे पुढे असे जोपर्यंत मनुष्य जात आहे, देवीचा आशीर्वाद म्हणून हे झाड प्रसादाच्या रूपात मिळणार आहे। त्याचा सगळ्यांनी स्वीकार करा, हे झाड लावा, वाढवा आणि देवी तुम्हाला खरंच प्रसन्न होईल। कारण तुम्ही माळुंगाचं एक झाड लावलं, हे आरोग्यासाठीची उपयोगाची झाडं आहेत, ही तुम्हालाच नाही तर तुमच्या सात कडेनं उपयोगी पडतील, यासाठी सुरू केलेली योजना आहे। तर मी सगळ्या भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो, ह्याच्यापुढे सगळ्यांनी हे प्रामाणिकपणे असं झाड लावं। आणि त्यापासून हा विषय सुरू झाला होता, माळुंगाच्या रोपांबद्दल आग्रह धरला होता की आपण माळुंगा हा फळ औषधी आहे आणि या मुलांचं आवडतं फळ आहे, तर या दोन्ही स्वरूपात बघता तर हे घरोघरी असणं आवश्यक आहे। आणि त्याचबरोबर इतर औषधी आणि धार्मिक कार्यात वापरली जाणारी जी याचा अभ्यास करून 21 गट त्यांनी केलेला आहे, परंतु सर्वात प्राधान्य आपलं माळुंगालाच राहील। आहे तिथे आपण जमिनीत पण जाऊ शकतो, कुंडीमध्ये गॅलरीमध्ये पण जाऊन लावू शकतो, म्हणजे ज्याच्याकडे अपार्टमेंटमध्ये राहणारे आहेत तर ते सुद्धा याचा उपयोग करू शकतात आणि आपला आशीर्वाद आई अंबाबाईचा जिवंत आशीर्वाद आपल्याबरोबर ठेवू शकतात। आणि त्यासाठी आज ह्या रोपांच्या वाटपाबरोबरच एक अभिनव उपक्रम सयाजी सरांनी सुरू केलेला आहे की मंदिरात अर्पण झालेली माळुंग हे आपण रोपं तयार करण्यासाठी सुद्धा ती पुनर्वापरात आपण घेणार आहोत। आणि यासाठी आज पहिलं माळुंग अर्पण झालेलं आपल्याला मिळालेलं आहे, जे आपण त्याच्या बियांच्या मार्फत परत त्याच्या वृक्षामध्ये रूपांतर करणार आहोत। आणि हा उपक्रम असाच राहावा आणि कायमस्वरूपी राहिल्यामुळं आपले वृक्षसंपदा वाढवण्यासाठी ते हातभार लावावा असं याद्या देवराई आणि देवस्थान समिती देवराई हे प्रकल्प संयुक्तरित्या काम करत आहेत। आणि लवकरच आपण ज्योतिबा धोरणावर हा मोठा अभियान आपला जो सुरू आहे त्यात ते पूर्णत्वास नेणार आहोत आणि हा असाच पुढं उपक्रम सातत्यानं सुरू राहील। माझ्या आयुष्यामध्ये मी प्रथमच झाड लावलं आणि पूजा केली आणि मला सांगितलं की मला यश मिळू दे। जसं जसं झाड वाढत गेलं तसं माझ्या आयुष्य यश मिळालं, समृद्धी मिळाली, संपत्ती मिळाली। आज मला आशीर्वाद झाडाचा मिळाला आहे, देवानं दिलेला आहे, तो आशीर्वाद सगळ्यांना मिळावा एवढीच प्रार्थना। आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।